ट्रिग्नोमेट्री चैप्टर लास्ट लेक्चरला अपन प्रैक्टिस सेट 6.1 कंप्लीट केला होता. आज अपन चालू करना है प्रैक्टिस सेट 6.2. ठीक है. मग त्याआधी काय आपल्याला कन्सेप्ट पाहिजे, कोणत्या कन्सेप्ट, अँगल ऑफ इलेवेशन. ठीक आहे, अँगल ऑफ इलेवेशन. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ इलेवेशन. सपोज I am standing here at point A. I am standing here and look at the top of the building. Suppose BC is the building. Okay. I am standing here at point A and BC is height of building and I am looking at the top of the building at point C. Okay. Then this angle is created. ठीक आहे, angle theta हा तयार झालेला आहे जेव्हा मी बिल्डिंगच्या टॉपकडे म्हणजे सी पॉइंटकडे पाहतो तेव्हा angle theta हा क्रिएट झालेला आहे. दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इलेवेशन. ठीक आहे, दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इलेवेशन. अँड दिस लाईन ए सी लाईन इज कॉल्ड एज लाईन ऑफ फिजन. ठीक आहे, दिस लाईन इज कॉल्ड एज लाईन ऑफ फिजन. ठीक आहे, अँड ए बी लाईन कॉल्ड एज हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे, लाईन ए बी कॉल्ड एज हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे, सपोज मी ए या पॉईंटवरती उभा आहे आणि बी सी ही एक हाय बिल्डिंग आहे. बी सी ही काय, त्या बिल्डिंगची हाईट आहे. तर मी ए पासून त्या बिल्डिंगच्या टॉपकडे पाहतोय. ठीक आहे, तर हा जो अँगल क्रिएट झाला हॉरिझॉन्टल लाईनशी, या अँगलला म्हणतो आपण अँगल ऑफ इलेवेशन. ठीक आहे, मी असं स्टँडिंग आहे, उभा आहे, तर ही हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे. ठीक आहे, आणि असं जर मी वरती पाहत असेल तर हा जो अँगल क्रिएट होणार आहे त्या अँगलला आपण म्हणणार आहे अँगल ऑफ इलेवेशन. म्हणजे जेव्हा मी वरच्या साईडला पाहणार आहे तेव्हा जो अँगल क्रिएट होतो त्या अँगलला आपण म्हणणार आहे अँगल ऑफ इलेवेशन. ठीक आहे. सेकंड केस हा झाला अँगल ऑफ इलेवेशन. सेकंड आहे अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, अँगल ऑफ डिप्रेशन कधी क्रिएट होतो. सपोज ए बी इज द हाईट ऑफ बिल्डिंग. ठीक आहे, हिअर सी इज 1 पॉइंट अँड ह्या बी बिल्डिंग आहे आणि बी वरून मी या पॉइंट सी कडे पाहतोय. ठीक आहे, आत्ता हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे, मी बी वरती उभा आहे. जी हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे ती याप्रमाणे असणार आहे. ठीक आहे, हे काय असणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन. सपोज याला नाव देऊयात आपण बी डी. ठीक आहे, बी डी ही काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन. मी बी पाशी उभा आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन झाली आणि मी बी पासून सी कडे पाहतोय, सी या पॉइंटकडे पाहतोय. तर हा जो अँगल क्रिएट होणार आहे हॉरिझॉन्टल लाईनशी, ही असणार आहे माझी लाईन ऑफ फिजन. लाईन ऑफ फिजन. ठीक आहे, तर लाईन ऑफ फिजन आणि हॉरिझॉन्टल लाईन मधला जो अँगल असणार आहे त्या अँगलला आपण म्हणणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे बी डी. बी डी ही काय असणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे, ए बी ही बिल्डिंग आहे, बी या पॉईंटवरून मी सी कडे पाहतोय, ही माझी हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे. तर या हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ फ्युजनमध्ये जो अँगल क्रिएट झाला आहे
त्या अँगलला म्हणणार आहे आपण अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, आता या ठिकाणी हा अँगल थीटा आणि हा अँगल दोन्ही काय असणार आहे, इक्वल असणार आहे. ठीक आहे, व्हाय हा अँगल आणि हा अँगल दोन्ही इक्वल असणार आहे, व्हाय अल्टरनेट अँगल. ठीक आहे, हिअर बी डी इट्स पॅरलल टू ए सी, बी डी इज पॅरलल टू ए सी अँड बी सी इज द ट्रान्सवर्सल, देअरफोर अँगल डी बी सी अँड बी सी ए दोन्ही काय असणार आहे, इक्वल का अल्टरनेट अँगल. ठीक आहे, म्हणजे आता एक लक्षात ठेवायचं, जेव्हा मी वरच्या साईडला पाहणार आहे ही माझी हॉरिझॉन्टल लाईन आणि मी वरच्या साईडला पाहणार आहे तेव्हा जो अँगल क्रिएट होणार आहे दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इलेव्हेशन. ठीक आहे, आता मी एका हाईटवरती आहे, हाईटवरती उभा आहे, तर ही माझी हॉरिझॉन्टल लाईन आणि मी जर खाली पाहत असेल तर हा जो अँगल क्रिएट होणार आहे दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, म्हणजे वरती वर पाहत असताना जो अँगल क्रिएट होणार आहे इट्स कॉल्ड ॲज अँगल ऑफ इलेव्हेशन, आणि खालच्या साईडला पाहत असताना जो अँगल क्रिएट होणार आहे दॅट इज अँगल इज दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, आता स्टार्टिंगला चॅप्टर सुरू झालं त्यावेळेस आपण काही कन्सेप्ट पाहिले होत्या, काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो पाहिले होते, त्यातले काही ते आपल्याला काही परत एकदा रिपीट करतो. साईन थिटा म्हणजे काय असतो, साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड्स अपॉन हायपोटन्यूज. ठीक आहे, साईन थिटा म्हणजे अपोजिट साईड्स ऑफ थिटा अपॉन हायपोटन्यूज. कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड्स ऑफ थिटा अपॉन हायपोटन्यूज. ठीक आहे, कॉस थिटा ॲडजसंट साईड्स ऑफ थिटा अपॉन हायपोटन्यूज. अँड टॅन थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड्स ऑफ थिटा अपॉन सॉरी टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड्स ऑफ थिटा अपॉन ॲडजसंट साईड्स, हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, तीन रेशो लक्षात ठेवायचे प्रॅक्टिस सेट 6.2 साठी. आपण काही ट्रिग्नो एक टेबल पण पाहिलं होता साईन कॉस आणि टॅनचा. ठीक आहे, साईन 0 30 45 60 आणि 90. ठीक आहे, हा टेबल आपण फर्स्ट लेक्चरला पाहिला होता पण तरी आता लक्ष द्या एकदा. ठीक आहे, साईन 0 असतो 0, साईन 30 हाफ असतो, साईन 45 वन अपॉन रूट 2 असतो, साईन 60 रूट 3 अपॉन 2 आणि साईन 90 1. कॉस 0 उलटली देणार 1, कॉस 30 रूट 3 अपॉन 2, कॉस 45 1 अपॉन रूट 2, कॉस 60 1 अपॉन 2 आणि कॉस 90 0. ठीक आहे, टॅन 0 0 टॅन 30 असणार आहे, 2 कॅन्सल 1 अपॉन रूट 3, टॅन 60 रूट 3 आणि टॅन 90 इन्फिनिटी. ठीक आहे, हा टेबल लक्षात ठेवायचा, हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो साईन कॉस टॅन आणि हा टेबल लक्षात ठेवायचा प्रॅक्टिस सेट 6.2 साठी. अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट 6.2 क्वेश्चन फर्स्ट. प्रॅक्टिस सेट 6.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. ठीक आहे, द अँगल ऑफ इलेव्हेशन इज 45 डिग्री, फाइंड द हाईट ऑफ द चर्च. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम चर्च. ठीक आहे, सपोज बी सी हे चर्च आहे, ह्या चर्चपासून एक पर्सन 80 मीटर डिस्टन्सवरती थांबलेला आहे. ठीक आहे, बी सी हे चर्च आहे, या चर्चपासून 80 मीटर डिस्टन्सवरती एक पर्सन ए या पॉईंटवरती उभा आहे, चर्चपासून त्याच्यापर्यंत डिस्टन्स आहे 80 मीटर आणि तो त्या चर्चच्या टॉपकडे पाहतोय. ठीक आहे, चर्चच्या टॉपकडे पाहतोय, म्हणजे हा अँगल असणार आहे अँगल ऑफ इलेव्हेशन. ठीक आहे, ज्यावेळेस वरती पाहताना
जो एंगल क्रिएट होतो त्या एंगलला म्हणतो आपण एंगल ऑफ इलिवेशन. बरं, ठीक आहे, त्याची शिका आपल्याला देणं घेणं नाही. हा अँगल आहे किती, 45 डिग्री. तर आपल्याला त्या चर्चची हाईट फाईंड करायची, चर्चची हाईट फाईंड करायची. ठीक आहे, लक्ष द्या, लिहितो काय, सपोज बी सी, बी सी हाईट ऑफ चर्च, बी सी इज द हाईट ऑफ चर्च, बी सी ही त्या चर्चची हाईट आहे. ठीक आहे, ए बी, ए बी हे डिस्टन्स आहे त्या पर्सन मधलं आणि चर्च मधलं. देअरफोर ए बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स बिटवीन चर्च अँड स्टँडिंग पर्सन. ठीक आहे, ए बी हे डिस्टन्स आहे चर्च मधलं आणि त्या पर्सन मधलं. अँगल सी ए बी हे डिस्टन्स किती, ए बी हे डिस्टन्स किती, 80 मीटर. ठीक आहे, डिस्टन्स किती, 80 मीटर. अँगल सी ए बी म्हणजे अँगल ऑफ इलेवेशन किती, 45 डिग्री. तर आपल्याला फाईन करायचे चर्चची हाईट, म्हणजे बी सी आपल्याला काय करायचं आहे, फाईन करायचं आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी दिलं आहे काय, हा थिटा, एक ट्रँगल तयार झाला हा थिटा, ॲडजसंट साईड्स आपल्याला दिले आणि फाईन करायचे अपोजिट साईड्स. ठीक आहे, ॲडजसंट साईड्स आपल्याला दिले आणि फाईन करायचे अपोजिट साईड्स. मग अपोजिट साईड्स आणि ॲडजसंट साईड यामधलं रिलेशन असणारा आपला ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणता, टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय, अपोजिट साईड्स अपॉन ॲडजसंट साईड्स. ठीक आहे, मग मी रेशो घेणार टॅन थिटा. देअरफोर टॅन थिटा म्हणजे अपोजिट साईड्स अपॉन ॲडजसंट साईड्स. हिअर थिटा इज, थिटा किती आहे, 45. ठीक आहे, ॲडजसंट साईड्स, सॉरी अपोजिट साईड्स कोणती, बी सी, ॲडजसंट साईड्स ए बी. देअरफोर टॅन 45 बी सी किती आपल्याला फाईन करायचा, हाईट ऑफ चर्च, आणि ए बी किती आहे, 80 मीटर. ठीक आहे, युनिट लास्टला देऊयात. आपल्याला माहिती आहे टॅन 45, टॅन 45 असतो 1. देअरफोर टॅन 45 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू बी सी अपॉन 80. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 81 चा, 80 इज इक्वल टू बी सी, आणि बी सी म्हणजेच काय, हाईट ऑफ चर्च, जे आपल्याला काय करायची होती, फाईन करायची होती. देअरफोर हाईट ऑफ चर्च, इज 80 मीटर. ठीक आहे, देअरफोर हाईट ऑफ चर्च किती, 80 मीटर. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन आहे, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिफ्ट, ठीक आहे, मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर, देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. लाईट हाऊस म्हणजे काय असतं, समुद्रामध्ये शिप वरती लक्ष ठेवण्यासाठी एक टॉवर टाईप बिल्डिंग असते, त्याला म्हणतो आपण लाईट हाऊस. ठीक आहे, समुद्रामध्ये शिपवरती लक्ष ठेवण्यासाठी, शिप कुठपर्यंत आलंय त्याची पोझिशन फिक्स करण्यासाठी एक टॉवर असतो, त्याला म्हणतो आपण लाईट हाऊस. ठीक आहे, तर फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस, सपोज ए बी इज द हाईट ऑफ लाईट हाऊस
for looking at a shift makes an angle of depression of 60 degree. त्या लाइटहाउसच्या टॉपवरून एक ऑब्जर्वर शिपकडे पाहतो. ठीक आहे, आता त्या ऑब्जर्वरसाठी एडी ही काय असणार आहे? हॉरिझॉन्टल लाईन. एडी ही हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे आणि एसी ही काय असणार आहे? लाईन ऑफ फ्युजन. तर हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ फ्युजनमधला जो अँगल असणार आहे तो असणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन, आणि तो अँगल ऑफ डिप्रेशन आहे 60 डिग्री. पुढे त्यांनी विचारले, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर, त्या लाईट हाऊसची हाईट आहे ए बी किती आहे? 90 मीटर. इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. तर सी इज द पोझिशन ऑफ शिप. ठीक आहे, तर ते शिप लाईट हाऊसपासून किती डिस्टन्सवरती आहे ते आपल्याला काय करायचं आहे? फाईंड करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन एकदा पहा, परत एकदा समजून घ्या. लाईट हाऊसच्या टॉपवरून एक माणूस ऑब्झर्वर शिपकडे पाहतो, तेव्हा त्याचा जो अँगल ऑफ डिप्रेशन, आता खालच्या साईडला पाहतोय त्यामुळे जो अँगल ऑफ अँगल असणार आहे तो अँगल ऑफ डिप्रेशन असणार आहे आणि तो क्रिएट होतो 60 डिग्री. ठीक आहे, त्या लाईट हाऊसची हाईट आहे 90 मीटर, तर मला क्वेश्चन असा विचारलाय ते शिफ्ट लाईट हाऊसपासून किती डिस्टन्सवरती आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी हा जर अँगल ऑफ डिप्रेशन असेल तर मगाशी मी सांगितलं हा अँगल अँगल डी ए सी आणि अँगल ए सी बी दोन्ही काय असणार आहे? इक्वल असणार आहे. का? अल्टरनेट अँगल हा किती असणार आहे? 60 डिग्रीचा असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी काय मुलांचं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं, ते काय करतात हा आतमधला जो अँगल आहे ना तो अँगल ऑफ डिप्रेशन म्हणून घेतात. ठीक आहे, हा अँगल ऑफ डिप्रेशन नाही आहे, अँगल ऑफ डिप्रेशन कोणता असणार आहे? डी ए सी. ठीक आहे, तर हे दोन्ही काय असणार आहे? अल्टरनेट अँगल असणार आहे. मग आन्सर कसं लिहिणार? ठीक आहे, ए बी, ए बी हाईट ऑफ, हाईट ऑफ लाईट हाऊस, हाईट ऑफ लाईट हाऊस किती दिले? 90 मीटर. ठीक आहे, हाईट ऑफ लाईट हाऊस किती दिले? 90 मीटर. आता सी ही पोझिशन आहे, त्या शिपची पोझिशन आहे, देअरफोर बी सी इज द डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस. देअरफोर बी सी डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स बिटवीन शिप, शिप म्हणजे एस एच आय पी. ठीक आहे, काही जण एस एच डबल ई पी लिहितील, शिप म्हणजे एस एच आय पी. ठीक आहे, जहाज. बी सी डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस, जे काय करायचे आपल्याला फाईंड करायचे. ठीक आहे, बी सी हे डिस्टन्स काय करायचे? फाईंड करायचे ते शिप, जहाज, लाईट हाऊसपासून किती डिस्टन्सवरती आहे. अँगल डी ए सी, अँगल डी ए सी इज इक्वल टू 60 डिग्री अँगल ऑफ डिप्रेशन, कारण अँगल ऑफ डिप्रेशन का खालच्या साईडला पाहतोय. ठीक आहे, अँगल ऑफ डी ए सी इज इक्वल टू अँगल ऑफ डी ए सी इज इक्वल टू अँगल ऑफ ए सी बी, ए सी बी व्हाय? दोन्ही इक्वल असणार किती? 60 डिग्री. रिझन काय? अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, हे माहिती आहे अल्टरनेट अँगल्स. तर आता सेम हा झाला ट्रँगल ए बी सी, हा ट्रँगल झाला. या ट्रँगलमध्ये हा थिटा. ठीक आहे, अपोजिट साईड्स आपल्याला दिले, ॲडजेसंट साईड्स काढायचे. अपोजिट साईड्स आपल्याला दिलेली आहे, ॲडजेसंट साईड्स काढायचे. तर आपल्याला माहिती आहे अपोजिट साईड्स आणि ॲडजेसंट साईड्समधला रिलेशन असणारा ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणता? साईन थिटा. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे काय आहे, सॉरी
अपोजिट साइड्स आणि ऍडजसंट साइड्स मधील रिलेशन असणारा ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आहे टॅन थीटा. देअरफोर इन ट्रायंगल ए बी सी, ए बी सी या ट्रायंगल मध्ये अँगल सी इज इक्वल टू 60 डिग्री, इथं लिहिलेलं आहे आपण अँगल सी इज इक्वल टू 60 डिग्री. देअरफोर अपोजिट साइड्स मला दिले, ऍडजसंट साइड्स काढायचे, देअरफोर टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड्स अपॉन ऍडजसंट साइड्स. ठीक आहे, आणि टॅन किती आहे, थीटा, टॅन कि थीटा, थीटा किती आहे 60 डिग्री. अपोजिट साइड्स आहे कोणती, ए बी, ए बी म्हणजे हाईट ऑफ लाईट हाऊस. ऍडजसंट साइड्स आहे बी सी, डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिप काय करायचं आपल्याला फाईंड करायचं आहे. देअरफोर टॅन 60, टॅन 60 माहिती आहे आपल्याला, टॅन 60 इज इक्वल टू 1/√3, सॉरी टॅन 60, टॅन 60 किती असणार आहे, √3. ठीक आहे, टॅन 60 आपल्याला माहिती आहे, टॅन 60 इज इक्वल टू √3 इज इक्वल टू ए बी किती 90, बी सी आपल्याला फाईंड करायचं आहे. तर हे मी असं लिहू शकतो, कसं लिहितो पहा. ठीक आहे, √3 इकडे न्यूमरेटरला आहे, इकडे गेला की डिनोमेटरला जाणार, म्हणजेच हे मी असं लिहू शकतो बी सी इज इक्वल टू 90/√3, आणि त्यांनी आपल्याला √3 व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजेच इथे 90/√3 किती येणार, √3 व्हॅल्यू दिली 1.73. मला 90 डिवाईड करावं लागेल 1.73 पण ते थोडंसं हार्ड जाईल, आपण थोडंसं इझी करूयात. काय करतो पहा, बी सी आला आपला, बी सी 90/√3 मी मल्टीप्लाय करतो न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला कितीने, √3, म्हणजे मला काय मिळणार पहा, बी सी इज इक्वल टू 90/√3 इंटू √3/√3. न्यूमरेटरला पण मल्टीप्लाय केलं √3, डिनोमिनेटरला पण मल्टीप्लाय केलं √3. ठीक आहे, म्हणजे मला मिळणार काय, बी सी इज इक्वल टू 90/√3 आपल्याला माहिती आहे 3 इंटू हा वरचा √3. ठीक आहे, 3 1 3 3 3 9 0, म्हणजेच बी सी आला किती 30/√3. ठीक आहे, इकडे डिवाइड करण्यापेक्षा आता मल्टीप्लाय करणं सोपं आहे. देअरफोर दिसतोय का, हे दिसतंय का, ठीक आहे, दिसत नाहीये, ठीक आहे, दिसत नाही, खालचं या साईडला लिहितो, म्हणजेच बी सी आला किती, बी सी इज इक्वल टू, बी सी इज इक्वल टू 30/√3, √3 व्हॅल्यू दिले, देअरफोर बी सी इज इक्वल टू 30/√3 म्हणजे 1.73. ठीक आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार, करूयात, साईडला करतो 1.73 × 30, एक पॉईंट आहे म्हणून 0 देऊन टाकला, 3 3 9, 3 7 21, ठीक आहे, 3 1 3 5, 2 डिजिट नंतर पॉईंट, म्हणजेच किती आलं 51.90, म्हणजेच बी सी आला 51.90, आणि युनिट असणार त्याचं मीटर. देअरफोर खाली लिहिणार काय, डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस इज 51.90 meters. देअरफोर डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस किती आलं, 51.90 meters. थर्ड क्वेश्चन आहे, टू बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ
12 meter. From the top of the first building, which is 10 meter height, the angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. What is the height of the second building? दोन बिल्डिंग है रस्त्याच्या अपोजिट समोरासमोर दोन बिल्डिंग है रस्त्याची विड्थ है 12 मीटर ठीक है बी सी हा रोड है रस्त्याच्या एका साइडला एक बिल्डिंग है दुसऱ्या साइडला दुसरी बिल्डिंग है ठीक है एका साइडला ए बी ही बिल्डिंग है त्याची हाइट है 10 मीटर दुसरी बिल्डिंग त्याच्यापेक्षा थोड़ीसी हाइट ने जास्त है तो ए बी या बिल्डिंग टॉप वरून दुसऱ्या बिल्डिंग टॉप कडे पाहताना एंगल ऑफ इलेवेशन तैयार होतो 60 डिग्री तर आपल्याला काय करायचे दुसऱ्या बिल्डिंगची काय करायची हाइट फाइंड करायची ठीक है क्वेश्चन समझला टू बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर बी सी हा रोड है ए बी ही फर्स्ट बिल्डिंग है ई सी ही सेकंड बिल्डिंग है ठीक है फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाइट पहिल्या बिल्डिंगच्या टॉपवरून ज्याची हाइट किती आहे 10 मीटर दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉपकडे पाहताना एंगल ऑफ इलेवेशन तयार होतो किती 60 डिग्री तर मला दुसऱ्या बिल्डिंगची हाइट काय करायची फाइंड करायची आता या ठिकाणी ए ए हा पहिल्या बिल्डिंगचा काय टॉप आहे मग मी ए या ठिकाणी जर उभा असेल तर ए डी ही लाईन काय झाली हॉरिझॉन्टल लाइन झाली ठीक आहे ए डी ही हॉरिजेंटल लाइन झाली आणि ए ई काय झाली लाइन ऑफ फिजन ई हा दुसऱ्या बिल्डिंगचा काय टॉप आहे तर हा एंगल क्रिएट होणार वरती पाहताना एंगल ऑफ इलेवेशन तर मला ह्या बिल्डिंगचे काय करायचे हाइट काय करायचे फाइंड करायचे लिहितो काय ए बी इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू हाइट ऑफ ए बी इज इक्वल टू हाइट ऑफ ठीक है लिखो काय ए बी इज इक्वल टू हाइट ऑफ फर्स्ट बिल्डिंग म्हणजे या साइडला जी छोटी बिल्डिंग है त्याला आपण फर्स्ट बिल्डिंग म्हणूयात ज्याची हाइट किती आहे 10 मीटर ठीक है ई सी हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग जी काय करायची मला कैलक्युलेट करायची ठीक है बी सी विड्थ ऑफ रोड बी सी का विड्थ ऑफ रोड आणि किती आहे 12 मीटर ठीक है आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं ना ए बी सी डी हा काय तयार होणार आहे रेक्टेंगल तयार होणार आहे ठीक है ए बी सी डी हा रेक्टेंगल तयार होणार आहे तो तुम्हाला शो करायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही लिहू शकता ए बी सी डी इज अ रेक्टेंगल आणि आपल्याला माहिती आहे रेक्टेंगलच्या अपोजिट साइड काय असतात इक्वल असतात मग ए बी जर 10 आहे तर डी सी पण किती असणार आहे 10 बी सी 12 आहे तर ए डी पण किती असणार आहे 12 मीटर असणार आहे ठीक आहे मग आपल्याला जर दुसऱ्या बिल्डिंगची हाईट फाइंड करायची असेल ई सी जर फाइंड करायचं असेल तर डी सी आपल्याला माहिती आहे आपल्याला फक्त फाइंड करायचं आहे डी ई लिहिणार कसा आन्सर क्वाड्रिलेटर ए बी सी डी इज रेक्टेंगल इज अ रेक्टेंगल ठीक आहे देअरफोर ए बी इज इक्वल टू डी सी इज इक्वल टू 10 मीटर बी सी इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू 12 मीटर दोघांना रिझन देणार काय अपोजिट साइड ऑफ रेक्टेंगल रेक्टेंगलच्या अपोजिट साइड्स का असतात इक्वल असतात ठीक आहे आता ई ए डी या ट्रायंगल मध्ये जर मला ह्या बिल्डिंगची हाइट फाइंड करायची असेल तर मला डी सी माहिती आहे मला फक्त ई डी कॅल्क्युलेट करायचं आहे
इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल ई ए डी इन ट्रायंगल ई ए डी एंगल ए इज इक्वल टू 60 डिग्री एंगल ए किती आहे 60 डिग्री आता आपल्याला ई डी फाइंड करायचे आहे कारण डी सी ऑलरेडी आपल्याला माहिती आहे जर ई डी फाइंड करायचे ई डी म्हणजे अपोजिट साइड्स आहे थीटाच्या अपोजिट साइड्स आणि ए डी आपल्याला दिलेलं आहे ए डी म्हणजे ॲडजेसंट साइड्स मग अपोजिट आणि ॲडजेसंट साइड्सचं रिलेशन असणारा रेशो कोणता ट्रिग्नोमेट्रिक रेशो टॅन थीटा देअरफोर टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड्स अपॉन हायपोटेन्यूस जास्त करू आपण टॅन थीटाच यूज केलेलं आहे ह्या एक्झरसाइजमध्ये टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड्स अपॉन हायपोटेन्यूस थीटा किती 60 अपोजिट साइड्स कोणती ई डी हायपोटेन्यूस सॉरी टेन थीटा अपोजिट साइड्स अपॉन सॉरी ॲडजेसंट टेन थीटा इज इक्वल अपोजिट साइड्स अपॉन ॲडजेसंट साइड्स देअरफोर टेन 60 ई डी अपॉन ए डी आणि टेन 60 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला रूट थ्री ठीक आहे टेन 60 इज इक्वल रूट थ्री ई डी किती फाईन करायचं आहे ए डी आहे 12 ठीक आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला काय मिळणार इथे काय मला ईडी फाइंड करायचं ना क्रॉस मल्टिप्लिकेशन देअरफोर ईडी इज इक्वल टू 12 इंटू रूट थ्री रूट थ्रीची एखाद्या वेळेस व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते एखाद्या वेळेस दिलेली नसते आता आपल्याला माहिती आहे रूट थ्रीची व्हॅल्यू मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिली देअरफोर घेऊयात ती व्हॅल्यू ईडी इज इक्वल टू 12 इंटू रूट थ्रीची व्हॅल्यू किती 1.73 देअरफोर ई डी इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय करणार 1.73 इंटू 12 दोन किती 20.76 युनिट असणार आहे मीटर ई डी किती आला 20.76 ठीक आहे देअरफोर पूर्ण ई सी म्हणजे बिल्डिंगची हाईट काय असणार ई सी इज इक्वल टू डी सी प्लस ई डी देअरफोर ई सी डी सी किती 10 प्लस ई डी किती 20.76 म्हणजेच ई सी 30.76 युनिट असणार आहे मीटर देअरफोर हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 30.76 मीटर हे झालं माझं फायनल आन्सर ठीक आहे